जॉगिंग ट्रॅकवर 10 राऊंड मारून मी घामेजलेल्या अवस्थेत बाकोर बसलो. एक साठी उलटलेले गृहस्थ तिथे अगोदरच बसलेले होते. बऱ्याच दिवसापासून मी त्यांना या उद्यानात पाहत होतो, अर्थात आमचं बोलणं कधी झालं नाही. शहरात हीच समस्या असते, कोणी कोणाशी बोलत नाही, प्रत्येकजण आपापल्या कोशात गुरफटलेला. नाही म्हणायला ज्येष्ठ नागरिकांचे बरेच ग्रुप्स उद्यानात फिरताना दिसायचे, पण हे गृहस्थ मात्र एकटेच दिसायचे. आज मात्र मी त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. नमस्कार सर, माझ्या बोलण्यावर ते दचकले. कदाचित मी त्यांच्याशी बोलेन अशी त्यांना अपेक्षाच नसावी. नमस्कार नमस्कार, ते हात जोडत म्हणाले. सर, बऱ्याच दिवसांपासून या बाकावर तुम्हाला बसलेलं पाहतोय, म्हटलं आज तुमच्याशी ओळख करून घ्यावी. कुठे नोकरी करत होतात सर? मी सायन्स कॉलेजला प्राचार्य होतो. 3 वर्ष झालीत रिटायर्ड होऊन. मुलं काय करतात? लग्न होऊन गेले असतील ना त्यांची? हो, मुलगा नासामध्ये सायंटिस्ट आहे, मुलगी कम्प्युटर इंजिनियर आहे. बेंगलोरला असते एका कंपनीत. तिचे मिस्टरही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तेही बेंगलोरमध्येच नोकरी करतात. अरे वा, खूप छान. मी चांगलाच प्रभावित झालो. त्यांनी माझा परिचय विचारला, मी माझ्या नोकरीची माहिती दिली. सध्या वेळ मिळत असेल तर आणि हातपाय चालताय तोपर्यंत प्रवास करून घ्या सर, मी त्यांना सुचवलं. अहो, खूप फिरलोय. वेगवेगळ्या परिषदांकरता मी आजपर्यंत 41 देशात जाऊन आलोय आणि भारतातील म्हणाल तर सर्वच राज्य पायाखाली घातली आहेत. मी शॉक झालो. माणसांच्या चेहऱ्यावरून त्याच्या कर्तृत्वाचा अंदाज येत नाही हेच खरं. सरांपुढे मी अगदीच नगण्य असल्याची भावना मला छळू लागली. थोड्या गप्पा झाल्यानंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. तो पूर्ण दिवस मी सरांच्या प्रभावाखालीच होतो. त्यानंतर वारंवार आमच्या भेटी होऊ लागल्या. सरांना राजकारणात रस होता, त्यामुळे आम्ही सहसा राजकारणावरच बोलायचो. एकदा 2-3 दिवस सर दिसले नाहीत. 14th दिवशी माझ्याच बाकावर बसलेल्या काही रिटायर्ड लोकांना मी विचारलं, का हो ते देशमुख सर आजकाल दिसत नाहीत. कोणते देशमुख सर? 3-4 देशमुख आहेत, त्यांपैकी कोणते? मला त्यांचं सुरुवातीचं नावही माहीत नव्हतं. ते नाही का सायन्स कॉलेजचे प्राचार्य होते, त्यांचा मुलगा अमेरिकेत नासामध्ये आहे आणि मुलगी कम्प्युटर इंजिनियर. माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच हास्याचा स्फोट झाला. सगळे सिनियर सिटिझन्स जोरजोरात हसत होते. का, काय झालं? मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. तुम्हालाही त्यांनी तेच सांगितलेलं दिसतंय. म्हणजे? मी नाही समजलो. मी अजूनच कोड्यात पडलो. अहो, कसलं नासा आणि कसलं बेंगलोर. त्यांचा मुलगा नंदुरबारला कोर्टात शिपाई आहे आणि मुलगी एका रिक्षावाल्यासोबत पळून गेली, ती आता परभणीला असते. मला जबरदस्त धक्का बसला. काय, पण ते तर म्हणत होते ते प्राचार्य होते म्हणून. हो, ते प्राचार्यच होते, फार हुशार माणूस. 41 देशात त्यांनी पेपर प्रेझेंटेशन केलं असेल, 100 वर पुरस्कार मिळालेत त्यांना. पण नशीब बघा, दोन्ही मुलं नालायक निघाली. बापाचा एकही गुण घेतला नाही त्यांनी. पण मग ते असं खोटं का सांगतात मुलांबद्दल? मी थोडंसं चिडूनच विचारलं. अहो, एवढा मोठा माणूस ज्याचे 1000 स्टुडंट्स मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत, आपल्या अशा नालायक मुलाबद्दल खरं कसं सांगू शकेल? त्याच्या जागी आपण असतो तर आपणही तेच केलं असतं. मला ते पटलं, पण सरांशी बोलल्याशिवाय मनाला समाधान मिळणार नव्हतं. 8 आठवड्याने सर परत त्या बाकावर बसलेले दिसले. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी मुद्द्यावर आलो. सर, तुमच्या मुलाबद्दल ऐकलं, फार वाईट वाटलं. मला काय म्हणायचंय हे त्यांच्या लगेच लक्षात आलं असावं. ते गंभीर झाले. शेवटी तुम्हाला कळलंच तर? हो सर, पण सर असं झालंच कसं? तुम्ही इतके हुशार, नावाजलेले, ती फार मोठी शोकांतिका आहे. सविस्तर सांगतो. मी ग्रॅज्युएट झाल्याबरोबर वडिलांनी माझं त्यांच्या खेड्यातल्या मित्राच्या मुलीशी लग्न लावून दिलं. मुलगी 10वी नापास होती, पण देखणी होती. त्यातून वडिलांचा आग्रह, शिवाय आपण तिला पुढे शिकवू असा मलाही आत्मविश्वास वाटत होता. म्हणून मी ते लग्न केलं. मात्र लग्नानंतर बायको अगदीच सुमार बुद्धीची आहे हे माझ्या लक्षात आलं. ती 10वीपर्यंत केवळ वशिल्याने पास होत गेली हे मला नंतर कळलं. तिचे गावातल्या एका तरुणाशी प्रेम संबंध होते हेही ऐकण्यात आलं, पण ते वयच वेडं असतं असं म्हणून मी मोठ्या मनाने तिला माफ केलं.
मी पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर एका कॉलेजला लागलो. बायकोला शिकवण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण पालत्या घड्यावर पाणी. शेवटी मी नाच सोडून दिला आणि PhD तयारीला लागलो. नंतर मुलं झाली, मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. इकडे मुलं वाढत होती, तिकडे माझ्या करिअरचा ग्राफ उंचावर जाऊ लागला. मी मुलांना चांगल्या शाळेत टाकलं, पण शाळेतून येणाऱ्या रिपोर्ट्सवरून लक्षात आलं की मुलांनी दुर्दैवानं आईची सुमार बुद्धी घेतली होती. चांगले क्लासेस, माझं मार्गदर्शन असूनही ती मोठ्या मुश्किलीने पास होत होती. शेवटी मी त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून करिअरवर भर देऊ लागलो. संशोधन, जागतिक स्तरावरच्या परिषदांमध्ये सहभाग, यात मी गुंतून गेलो. शेकडो पुरस्कार जिंकले. इकडे मुलं कॉलेजला गेली आणि त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. मुलीच्या भानगडींना त्रासून मी तिला पुण्याला पाठवलं. कॉलेजला यायला जायला रिक्षा लावून दिली, तर ती रिक्षावाल्यासोबतच पळून गेली. मी माझं वजन वापरून दोघांना पकडून आणलं, पण मुलगी सज्ञान असल्यामुळे काहीच करू शकलो नाही. शेवटी दोघांनी परभणीला जाऊन रजिस्टर लग्न केलं. आता ती तिथेच आहे. तिचा नवरा तिथेही रिक्षा चालवतो. इकडे मुलगाही काही कमी नव्हता. लहान वयातच त्याला सगळी व्यसनं लागली. त्यांचे रंगढंग बघून त्याच्या मामाने त्याला नंदुरबारच्या कोर्टात शिपाई म्हणून लावून दिलं. तिकडेच त्याने एका परजातीय मुलीशी लग्न करून टाकलं. माझं दुर्दैव हे की मला अनेक लग्नात प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रण असायचं, पण माझ्या दोन्ही मुलांनी न सांगता, मला न बोलावताच लग्न केली. मी प्राचार्य झालो. कुलगुरुपदासाठी ही मला ऑफर आल्या, पण मी त्या स्वीकारल्या नाहीत. इतका मी कौटुंबिक परिस्थितीने खचून गेलो होतो. बोलता बोलता सर गहिवरले, तुमच्या मिसेसनी कधी मुलांना सुधारवण्याचा प्रयत्न केला नाही? मी विचारलं. तोच तर मुख्य प्रॉब्लेम होता. तिने कायम मुलांना पाठीशी घातलं. माझ्यावर तिचं प्रेम कधीच नव्हतं, त्यामुळे माझ्या बुद्धिमत्तेचा तिने कायम दुस्वास केला. मुलांनीही माझा रागरागच केला. माझी फार इच्छा होती मुलांनी सायंटिस्ट होऊन NASA जावं, तर मुलीने कॉम्प्युटर इंजिनियर व्हावं अशी, पण मुलांनी माझ्या तोंडाला काळं फासलं. आता तुमचे कसे संबंध आहेत त्यांच्याशी? मी विचारलं. पूर्णपणे तुटले आहेत. मी त्यांना घरी येण्यास मनाई केली आहे. तेही मला कधी बोलावत नाहीत. मला ऑफिसला जायचं असल्याने मी त्यांचा निरोप घेतला, पण संपूर्ण दिवसभर मी त्यांचाच विचार करत होतो. सरांशी परत भेट झाली तेव्हा मी त्यांना म्हटलं, सर, तुमच्या मुलांनी तुमच्या ज्ञानाचा, बुद्धिमत्तेचा, अनुभवाचा काहीच उपयोग करून घेतला नाही, पण अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना या सर्वाची गरज आहे. म्हणजे? मी नाही समजलो. सर, अनेक गरीब मुलांना MPSC UPSC परीक्षा देण्याची इच्छा असते, पण एकतर चांगले कोचिंग क्लासेस नसतात, आणि असले तरी त्यांची महागडी फी गरीब मुलांना परवडणारी नसते. अशा मुलांना तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा चांगला फायदा होईल. सरांचे डोळे चमकले. खुश होऊन ते म्हणाले, वा, छान कल्पना आहे. मी अशा मुलांना मोफत शिकवायला तयार आहे. नाही सर, मोफत शिकवलं तर त्यांना त्यांची किंमत वाटणार नाही. अगदी नाममात्र शुल्क घेऊन तुम्ही शिकवू शकता, चालेल, पण असे विद्यार्थी मिळणार कसे? सर, तुमची प्रसिद्धी करण्याचं आणि तुम्हाला विद्यार्थी मिळवून देण्याचं काम माझं. वा वा, मग तर फारच छान. सरांचा चेहरा आनंदाने फुलून गेला. ते पाहून मी पुढे म्हणालो, सर, अजून एक, राग मानू नका, पण तुमची आयुष्याची आता फार वर्ष राहिली नाही. ही उरलेली वर्ष आनंदात का घालवू नये? हो, बरोबर, पण मी काय करायला हवं? सर, तुमच्या मुलांच्या बाबतीतील वस्तुस्थिती तर आपण टाळू नाही शकत. आपले संत म्हणून गेलेत, आलिया भोगासी असावे साधर. मुलांबाबतीतील भोग तुम्ही भोगून चुकलात. झालं गेलं गंगेला मिळालं. आता नव्याने सुरुवात करायला हवी. म्हणजे काय करायला हवं? तुमच्या मुला मुलीला घरी बोलावून घ्या. लहान नातवांशी खेळायचे हेच तर तुमचे दिवस आहेत. नातवंड मोठी व्हायच्या आत तो आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. नातवंडाच्या ओढीने सरांचे डोळे भरून आले. तुम्ही म्हणताय ते मला कळतंय हो, पण ते वळणार कसं? त्या दोघांनी मला प्रचंड त्रास दिलाय. आता मीच त्यांच्याकडे नाक घासत जायचं का? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते तुम्हाला करायची गरज नाही. तुमची परवानगी असेल तर मी ते काम करायला तयार आहे. सरांचा चेहरा उजळला. अहो, परवानगीची काय गरज? तुम्ही आजोबा नातवंडाची भेट घालून देताय, त्याच्यासारखं पुण्याचं काम नाही. त्यानंतरचा पूर्ण महिना धावपळीत गेला. सरांना मी 20 विद्यार्थी मिळवून दिले. त्यांच्या बंगल्यातच क्लासेस सुरू झाले. सरांची शिकवण्याच्या पद्धतीने खुश होऊन त्या 20 विद्यार्थ्यांनी आणखी 30 विद्यार्थी आणले. क्लासची व्यवस्था लागल्यावर मी परभणीला सरांच्या मुलीकडे गेलो. वडिलांचं नाव काढल्यावर सुरुवातीला ती चिडली, पण मी समजावून सांगितल्यावर तिला आपली चूक कळून आली.
आपण प्रेमात वेडे झालो होतो आणि त्या वेडात आपण चुकीचं वागलो हे तिनं मान्य केलं. आपलं माहेर आपल्याला परत मिळतंय याचा तिला आनंद झाला. पुढच्या महिन्यात असलेल्या सरांच्या वाढदिवसाला नवऱ्यासह जरूर येईन असं तिने मला वचन दिलं. त्यानंतर मी नंदुरबारला सरांच्या मुलाकडे गेलो. सराचं निमंत्रण त्यानं साफ नाकारलं. बापाचं तोंडही पाहायची इच्छा नाही असं म्हणाला. मी त्याला वेगळ्या पद्धतीनं समजावलं. तुम्ही येणार नाही पण तुमची बहीण येणार आहे. ते पाहून कदाचित सर त्यांची सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर करतील किंवा तुमचा हिस्सा समाजसेवी संस्थांना दान करून टाकतील. त्याच्या बायकोच्या लक्षात ते आलं असावं. तिने त्याला समजावलं. शेवटी तोही तयार झाला. सरांच्या विशेष निमंत्रणावरून मी त्यांच्या वाढदिवसाला गेलो. जंगी पार्टी होती. सरांची मुलगी आणि मुलगा सहकुटुंब हजर होते. उद्यानात सरांना हसणारे सगळे ज्येष्ठ नागरिक सरांचे विद्यार्थीही उपस्थित होते. सर खूप आनंदी आणि समाधानी दिसत होते. माझी सर्वांशी ओळख करून देताना सरांनी मला जवळ घेतलं. म्हटले, हा माझा दुसरा मुलगा. याच्यामुळेच आयुष्य कसं जगावं हे मी शिकलो. आजचा आनंदी दिवस याच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सरांनी मला मुलगा म्हटल्याने सरांची बायको, मुलगा, मुलगी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायला लागले. त्यांच्या मनातले भाव ओळखून मी माईक हातात घेतला आणि म्हणालो, घाबरू नका, सरांच्या प्रॉपर्टीतला एक रुपया सुद्धा मी घेणार नाही. हसत्याचा एक स्फोट झाला. मी पाहिलं सर आपल्या आनंदाश्रू पुसत होते. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.